गोय सरकार की फॉरेस्ट बिल्डिंग गेली कितलीशीत वर्षा गोमंतक मराठा समाज या बिल्डिंगे रेंटल प्रिमायसीस आशिली। खूब तेप जो ती बिल्डिंग ओन प्रिमायसीस ये कारण ऑलमोस्ट 35% ऑफ द एरिया ऑफ द स्टेट विच इज कवर्ड अंडर द फॉरेस्ट 34 point something राइट इट इज अ डायरेक्टली फॉरेस्ट पण टोटल ग्रीन कवर इज मोर देन 68% ग्रीन कवर पण एक्चुअल फॉरेस्ट इज 34% त्या खातीर गोयचो जेव्हा 34% भाग फॉरेस्ट कवरान कवर करता ताका फूल फ्लेज बिल्डिंग दिवप आणि ती बी जे फॉरेस्टाक साजेश अशी आम्ही तिचे आर्किटेक्चरल ड्रॉईंग पळयात तुम्ही आणि तितूर केल्ले पेंटिंग्स आणि बाकीचे सगळे यूज फ्रॉम द फॉरेस्ट मटेरियल यूज करूनही बी बऱ्याचशा गजाली केल्या। ताका लागून हांव आमचे जीएसआयडीसी हितून टोटल 3,270 प्लॉट एरिया कन्स्ट्रक्टेड एरिया इज 5,283 स्क्वेअर मीटर विच इज अन कन्स्ट्रक्टेड एरिया अँड विच इज कन्सिस्टिंग ऑफ द ग्राउंड प्लस 3 floors तातूर ग्राउंड फ्लोराचे म्हणजे ग्राउंड फ्लोर विच इज अन ग्राउंड प्लस 2 हय बट विच इज इन पार्किंग एरिया आणि त्याच्या उपरांत बाकीचे सगळे ऑलमोस्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटची सगळी ऑफिसीस जी की जुंता हाऊस आणि गोमंतक मराठा समाज हॉलात असा तितकी ऑफिसीस हांगा शिफ्ट जातली। टोटल कॉस्ट ऑफ द बिल्डिंग इज 18.50 crores ते स्पेंड करून जो कन्सल्टंट जो आशिल्लो यूसी जे आर्किटेक्ट एंड आर्किटेक्ट एंड एनवायरमेंट फ्रॉम मुंबय हाजो सिव्हील कॉन्ट्रॅक्टर इज अ डेकोर होम प्रायव्हेट लिमिटेड फ्रॉम मुंबय। सेकंड इंटेरियर एंड फर्निचर कॉन्ट्रॅक्टर इज अन टी एस मिस्त्री गोवा। एडिशनल जेका इंटरॅक्टिंग पॅनल्स एंड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इज अन प्रो इमेजिंग टेक्नॉलॉजी गोवा हे जे कन्सल्टंट आशिले या प्रोजेक्टाचे। या बिल्डिंगेक आम्ही गोवा वन भवन अशा पद्धतीचे नाव सुचयला कारण गोयच्या सगळ्या वन अधिकाऱ्यांचे म्हणजे जे फॉरेस्ट ऑफिसर्स पासून फॉरेस्ट गार्ड पर्यंत हांच्या खातीर स्वतःचे आपले घर असचे जे आम्ही म्हणतो ऑफिस असचे इवन तो या हातूंतल्यान मिनी कॉन्फरन्स हॉल परत मिनी मिटींग्स आणि त्यांच्यो ट्रेनिंग्स इट इज अ डायलॉग्स विथ डिफरंट आरएफओज हे सगळे अप टू डेट हांगासरूच जावचे आणि हांगासल्यान मॉनिटर जावचे हाच्या खातीर सगळी सिस्टीम्स आम्ही ऑलरेडी हांगासर अवेलेबल करून दिल्या आणि सगळे इन्फ्रास्ट्रक्चर ज्या ज्या पद्धतीचे जाय हे सगळे ह्या एक सिंगल बिल्डिंगेन आमकां पहिलेच फावटी आमी करून दिवपाक यशस्वी ठरले। आज ही बिल्डिंग लोकार्पण करता असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटाक करता असताना आमी हँडओव्हर करता असताना खूप खोस भोगता की फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सगळे ऑफिसर्स म्हणजे आयज म्हाका दिसता तांकां बसपाक स्पेसूय नाशिल्ली वेवस्थीत रित्या बट इन कॅपिटल सिटीन तांकां वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून दिता असताना जरी आमी तांकां हांगासर इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून दिले इन ऑलमोस्ट आमच्या सगळ्या जे आमच्यो वायल्ड लायफ सेंच्युरीज आसा त्या सगळ्या वायल्ड लायफ सेंच्युरींनी तांकां डेप्युट केल्या थंयसर थंयसर तांची ऑफिसीस आसात ऑलरेडी वी हॅड गिवन अ इन्स्ट्रक्शन की तांच्यांनी त्या सायटीचेर रावप हे तांकां गरजेचे आसा दे विल मॉनिटर फ्रॉम दीस ऑफीस बट तांचे प्रोविजन जे आसा म्हणजे फॉरेस्ट गार्डा पासून तो रेंज फॉरेस्ट ऑफिसर पर्यंत व त्याच वायल्ड लायफ सेंच्युरीन आसप हे अत्यंत गरजेचे आसा। आम्ही वायल्ड लायफ सेंच्युरींनी वेगवेगळे प्रोग्राम म्हणजे हांव पळयता की फॉर द लास्ट 10 months म्हणजे हांवें फॉरेस्ट डिपार्टमेंटाचो चार्ज घेतल्या उपरांत एक इन्सिडंट जरी सोडलो तो आमच्या हातान नाशिल्लो ताजेर आम्ही कांयच करूंक शकनाशिल्ले बट ऑलमोस्ट आम्ही हाज्या फुडें सगळी केअर घेतली जेणे करून आमकां फॉरेस्ट डिपार्टमेंट हे लोकां बरोबर कितले फ्रेंडली जावचे हाज्या खातीर सदोदीत आमचो प्रयत्न आसा। स्टेट मेडिसिनल प्लांट बोर्ड विच इज वर्कींग इन कॉलाबोरेशन विथ फॉरेस्ट त्या स्टेट मेडिसिनल प्लांट बोर्डच्या वतीन आम्ही गोयच्या सगळ्या लोकांक मेडिसिनल प्लांट्स ही फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दितात जो जो आमच्या कडेन जेन्ना जेन्ना डिमांड करता तेन्ना सो मेनी मेडिसिनल प्लांट्स इन द गोवन फॉरेस्ट
आताय आसा ती प्रिजर्व करपा खातीरी आमचो प्रयत्न आसा. हांवें ऑलरेडी फॉरेस्ट डिपार्टमेंटाक इन्स्ट्रक्शन दिला की मेडिसिनल जे रॉ मटेरियल्स विच इज तेजी लीफ आसतली, फ्रुट्स आसतली, रुट्स आसतली, ही काडपा खातीर आमी म्हटला की तांच्यानी शॉर्टलिस्टेड करचे. जे ट्रेडिशनल मेडिसिन्स रानांतल्यान व्हरता तांचे शॉर्टलिस्ट करचे, तांकां लायसन्स दिवचे. इन शॉर्ट आनी आमी इन सस्टेनेबल म्हणजे वांगडाच न्ही, आमी पळयता की हिरडा, बेहडा, आवळा ही मेडिसिन्स म्हणजे अर्जुन आसतलो खुबशी मेडिसिन्स, आय थिंक एटलिस्ट 60 तरी मेडिसिन्स जी रुटीनली मेळटा आनी मोठ्या प्रमाणात मेळटा, पण ताचे कलेक्शन न जाल्ल्या कारणान ते वेस्ट वता. इवन दो तेज्यो स्पिसीस नष्ट जावपाक लागल्या, पण त्यो स्पिसीस प्रिजर्व करपाकूय बी आणि त्या मेडिसिन्स त्या व्हॅल्यू लोकांक वापरपा खातीर इट इज बरेचशे मेडिसिन्स इट इज युजिंग इन टू द सम ऑफ द फार्मास्युटिकल्स कंपनी ऑल्सो. हाज्या खातीर आम्ही म्हटला की ज्या ज्या अभयारण्यात ह्या पद्धतीचे जे ट्रेडिशनल मेडिसिन्स कलेक्टर्स असतात त्यांचे लिस्ट आउट करचे आणि त्यांना सस्टेनेबल प्रमाणात ते मेडिसिन्स काढपा खातीर दिवचे, अदरवाईज ती वेस्ट वता. त्या खातीर ऑलमोस्ट इन ऑल वाईल्ड लाईफ सेंचुरीज दे आर दोज वॉन्ट टू रजिस्टर देअर नेम दे कॅन रजिस्टर. एक ऍक्टिव्हिटी झाली, आम्ही ऑलरेडी ट्रॅकिंग प्रोग्राम्स विथ द हेल्प ऑफ द लोकल्स, लोकल लोकांक खंय तरी फॉरेस्टाचं बर्डन जावचे न्ही, तांकांय त्यांचे त्यांच्याय कम्युनिटीन त्यांना एखादे साधन उपलब्ध जावचे. आम्ही ट्रॅकर्स रजिस्टर्ड करपाक लागल्या, दोज वू आर द फॉरेस्ट म्हणजे टुरिस्ट दोज आर कमिंग इन द फॉरेस्ट एरिया, ट्रॅकर रजिस्टर्ड झाल्या कारण लोकल ट्रॅकर्स दे कॅन डू द ट्रॅकिंग इन द फॉरेस्ट एरिया. वी आर आयडेंटिफाईड ट्रॅक्स ऍट मादळी वाईल्ड लाईफ सेंच्युरी, वी आर ऍट द नेत्रावळी वाईल्ड लाईफ सेंच्युरी अँड ऍट अवर दूधसागर नेत्रावळी वाईल्ड लाईफ सेंच्युरी, वी आर कोतीगाव वाईल्ड लाईफ सेंच्युरी, वी आर आयडेंटिफाईड द ट्रॅक्स सो दॅट वी आर रजिस्टरिंग द ट्रॅकर ऑल्सो. तिसरी गजाल आम्ही बरी जी केल्या, वी आर ऑर्गनायझिंग द बर्ड फेस्टिवल. दिस टाईम वी आर ऑर्गनायज द थर्ड बर्ड सेकंड बर्ड फेस्टिवल इन वालपय. देर इज अ गुड रिस्पॉन्स फ्रॉम द नॅशनल अँड इंटरनॅशनल डेलिगेट्स, ऑलमोस्ट मोर दॅन 250 नॅशनल अँड इंटरनॅशनल डेलिगेट्स पार्टिसिपेटेड इन दिस टाईम बर्ड फेस्टिवल्स. सो मेनी लोकल पीपल्स आर ऑल्सो इन्वॉल्व इन द बर्ड फेस्टिवल्स. हाज्या फुडली सगळी एव्हरी इयर आम्ही बर्ड फेस्टिवल्स जे असा हे वेगवेगळ्या अभयारण्यांनी ऑर्गनाईज केले वयतले. आम्ही जसे म्हटला की फॉरेस्ट रिलेटेड रिसर्च जावप अत्यंत गरजेचे असा आणि ताकाच लागून आम्ही वाळपय हंगासर आम्ही फॉरेस्ट रिलेटेड एव्हरीथिंग हाजो रिसर्च इन्स्टिट्यूट वी आर एस्टाब्लिशिंग इन द वाळपय. आमचे फॉरेस्ट एरिया असा, त्या एरियेन फॉरेस्ट क्वार्टर्स असतात, फॉरेस्ट गेस्ट हाऊस असा, थंयसर आम्ही फॉरेस्ट रिसर्च सेंटर आम्ही एस्टाब्लिश करपाक सोदता. हाकाच धरून आमचे आशिल्ले बोंडला वाईल्ड लाईफ सेंच्युरी ही आम्ही डेव्हलप करपाची ठरयल्या, की जी खुबशी वर्सां झाली ती आम्ही दुर्लक्षित उरलेली. बट टू प्रोमोट द टुरिस्ट इन द बोंडला वाईल्ड लाईफ सेंच्युरी वी आर प्रोमोटिंग एज अ टुरिस्टीक डेस्टिनेशन. थंयसरले क्वार्टर्स, थंयसरले बाकीचे रेस्टॉरंट्स आणि बाकीचे सगळे एरिया आम्ही परत एकदा नव्यान थंयसर करपाक घेतल्या, सो डेट ऑटोमॅटिकली आमची बोंडला वाईल्ड लाईफ सेंच्युरी ही आणिकूय बी ही डेव्हलप जातली. म्हाका दिसता अशा पद्धतीन म्हणजे वाईल्ड लाईफ जे असा आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट स्पेशली रिगार्डिंग द कॅश्यू प्लांटेशन, आम्ही कॅश्यू प्लांटेशन सुद्धा थंयसर असा, हे स्थानिक लोकांक प्रोत्साहन दिवपा खातीर फॉरेस्ट कॉर्पोरेशना मार्फत असलेले आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या मार्फत असलेले हे दोनूय बी सगळ्या लोकांक विश्वासान घेऊन आम्ही लोकां खातीर ऑलरेडी अवेलेबल करून दिले असा. एकूच म्हणजे जे फॉरेस्टान लावपी इज आर द ट्रायबल लोक्स असतात आणि खंयसरूय म्हणजे आम्ही म्हणतात की जो पयचो इन्सिडंट झाला ठाणे या विलेजीन तो इन्सिडंट कन्सिडर करून आमचा प्रयत्न चालला की अशो सामक्यो इंटेरियर ज्यो फॅमिलीज असतात वी आर ट्राईंग टू शिफ्ट देम आणि वेरेवर देर इज अ विलेजीस इन द वाईल्ड लाईफ सेंच्युरीज आम्ही डिमार्केशन करून त्यांना फेन्सिंग करपाचा आमचा प्रयत्न असा. इट इज अ बीग प्रोजेक्ट बट स्टील ऑल्सो एटलिस्ट वी आर डिमार्केटिंग अवर बॉर्डर्स ऑफ अ वाईल्ड लाईफ सेंच्युरीची बॉर्डर डिमार्केट करप आणि एकदा बॉर्डर जर डिमार्केट करीत जर म्हाका दिसता वाईल्ड लाईफ सेंच्युरी त्यांच्यो विलेजीस असतात त्यांच्या ऑलमोस्ट
म्हणजे 80% प्रॉब्लेम्स हे डिमार्केशन केल्या उपरांत सॉल्व जातले. वी हॅड गिवन इन्स्ट्रक्शन फॉर आवर ऑल द आरएफओस. ऑलरेडी आम्ही इन्स्ट्रक्शन दिल्या की दे शूड हॅव द गुड रिलेशन्स बिटवीन द लोकल अँड आरएफओस. त्याच्या खातीर हाज्या उपरांत हाज्या फुडें तरी अशा पद्दतीचे इन्सिडंट्स जावचे ना. फॉरेस्ट आणि फॉरेस्टात असलेली बाकीची सगळी फॉरेस्ट स्पिसीस आणि एनिमल्स हांचे जतन करप हे जसे फॉरेस्टाच्या लोकांचे कर्तव्य असा तसेच ते गोयच्याय लोकांचे कर्तव्य असा. त्या खातीर हांव सदांच म्हणटा की डेव्हलपमेंटान लोकांनी आमकां हातभार लावपाक जाय. देन ओन्ली इट इज पॉसिबल. त्याच्या खातीर म्हणजे परत एकदा म्हणजे फॉरेस्टात रावपी आणि बाकीच्या सगळ्या गोयच्या लोकांक आयच्या या फंक्शनाच्या निमित्तान म्हजी कळकळीची रिक्वेस्ट असा की आम्ही फॉरेस्ट जितके प्रिझर्व करतले, आम्ही जितकी फॉरेस्टातले स्पिसीस आणि एनिमल्स हांचे जतन करतले तितकेच गोयात आम्ही म्हणतात की एनवायरमेंट आणि गोयचे जतन बऱ्या रितीन जावपाक शकतले. सगळ्या लोकांच्या सहकार्याची अपेक्षा असा. परत एकदा हांव जीएसआयडीसी पुराय टीम खूप बरं दिसता हाचो फाउंडेशन स्टोन घालता असतानाय बी हांव जीएसआयडीसी चेअरमॅन आशिल्लो आणि आज परत एकदा त्याचे उक्तावण जाता असताना हांव जीएसआयडीसी चेअरमॅन परत जीएसआयडीसी चेअरमॅन असा. आमची पुराय जीएसआयडीसीची टीम जो वर्क फॉर दीस बिल्डींग हांव तांचे अभिनंदन करता आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटाचो पुराय स्टाफ या सगळ्यांचे अभिनंदन करता. आणि या बिल्डींगेचे म्हणजे गोवा वन भवन हे आम्ही आज फॉरेस्ट डिपार्टमेंटा खातीर समर्पित केले असा.